आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, पंडित केशव गिंडे. पंडित केशव गिंडे जे एक बासरीवादक आहेत, त्यांना नुकताच राज्य शासनातर्फे दिला जाणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार राज्य शासनातर्फे दरवर्षी शास्त्रीय गायन व वाद्य या क्षेत्रामध्ये प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना प्रदान करण्यात येतो. आणि यावर्षीचा म्हणजे 2018 हा पुरस्कार पंडित केशव गिंडे, इमेज बघा, हे आहेत पंडित केशव गिंडे, एक प्रसिद्ध बासरीवादक, यांना जाहीर झालेला आहे. या पुरस्कारास्वरूप 5,00,000 रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह असं आहे. आणि हा पुरस्कार पर्याय क्रमांक एक, पंडित केशव गिंडे यांना नुकताच जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, सुनील अरोरा. सुनील अरोरा यांची नुकतीच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती किंवा भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती ही भारताच्या राष्ट्रपतीमार्फत केली जाते. आणि भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतीच सुनील अरोरा यांची भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड किंवा नियुक्ती केलेली आहे. निवडणूक आयोगासंबंधित कलम, भारतीय राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगासंबंधित कलम आहे, कलम 324. निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950 या दिवशी. आणि 25 जानेवारी हा दिवस भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि आपला हा जो प्रश्न आहे, मुख्य निवडणूक आयुक्त नवीन, ते आहेत सुनील अरोरा, पर्याय क्रमांक दोन. नेक्स्ट, नुकत्याच काठमांडू येथे संपन्न झालेल्या आशिया स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गोकुळ राघो येवले या खेळाडूने कोणते पदक जिंकले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, सुवर्ण. नुकतीच काठमांडू येथे आशिया स्पोर्ट्स चॅम्पियनशिप ही स्पर्धा संपन्न झालेली आहे 23 व 24 नोव्हेंबर या दिवशी. या स्पर्धेमध्ये गोकुळ राघो येवले हा भारताचा एक धावपटू आहे, त्याने 100 मीटर व 200 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदक, म्हणजे दोन सुवर्णपदक जिंकलेले आहेत, एक 100 मीटरमध्ये आणि एक 200 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, सुवर्ण. ही स्पर्धा नेपाळ, म्हणजे काठमांडू हे नेपाळची राजधानी आहे, नेपाळमध्ये झालेली आहे. मॅपमध्ये बघा, हे आहे नेपाळ, नेपाळची राजधानी आहे काठमांडू. नेपाळचे सध्याचे राष्ट्रपती आहेत विद्यादेवी भंडारी. आणि नेपाळचे सध्याचे पंतप्रधान PM आहेत शेरबहादूर देउवा. आणि हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, सुवर्ण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यातील महामार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारने आशियाई विकास बँकेसोबत $200 मिलियन कर्जाबाबतचा करार केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, बिहार. बिहार या राज्यातील महामार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकारने नुकताच आशियाई विकास बँकेसोबत $200 मिलियन कर्जाबाबतचा करार केला आहे. हा करार बिहारसाठी केलेला आहे. मॅपमध्ये बघा, हे आहे बिहार, बिहारची राजधानी आहे पटना. बिहारचे सध्याचे गव्हर्नर म्हणजे राज्यपाल आहेत लालजी टंडन. आणि बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री CM आहेत नितीश कुमार. इथे आशियाई विकास बँक याचा उल्लेख आलेला आहे. आशियाई विकास बँक, आशियाई विकास बँक त्यात इंग्लिशमध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक असं म्हटलं जातं. हिची स्थापना 19 डिसेंबर 1966 या दिवशी झालेली आहे. आणि त्याचं हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय आहे मनिला, जे आहे फिलिपाईन्स येथे. मनिला फिलिपाईन्स येथे आशियाई विकास बँकेचं म्हणजे ADBचं मुख्यालय आहे. आणि आपला हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, बिहार. बिहार या राज्यातील महामार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारने नुकताच आशियाई विकास बँकेसोबत $200 मिलियन कर्जाबाबतचा करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, सार्क देशांची 20वी परिषद खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, पाकिस्तान. पाकिस्तान या देशामध्ये 2018 होणारी सार्क देशांची 20वी परिषद, यालाच सार्क संमेलन असंही म्हटलं जातं. हे संमेलन किंवा ही परिषद जी 20वी आहे ती पाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वीची म्हणजे 2016 म्हणजे ही जी परिषद आहे किंवा हे संमेलन आहे ते दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येतं. 2018 पाकिस्तानमध्ये होणार आहे, 2016 पण पाकिस्तानमध्ये होणार होतं, परंतु पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारताच्या उरी या ठिकाणी हल्ला केला होता. त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत
तसेच इतर देशांनी या संमेलनावर बहिष्कार टाकला होता 2016, त्यामुळे ते संमेलन तेव्हा रद्द करण्यात आलेलं होतं आणि आता पुन्हा 2018 हे संमेलन किंवा ही परिषद पाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. इथे सार्कचा उल्लेख आलेला आहे, SAARC सार्कचा लॉंग फॉर्म आहे, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. याची स्थापना झाली होती 8 डिसेंबर 1985 ढाका येथे. ह्याचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय आहे काठमांडू येथे. या सार्कमध्ये एकूण 8 देश आहेत. ते 8 देश आहेत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, इंडिया, नेपाळ, मालदीव्स, पाकिस्तान आणि श्रीलंका. हे 8 देशांची संघटना आहे सार्क संघटना. आणि ह्या सार्क संघटनेचं किंवा ह्या सार्क देशांची 20वी परिषद किंवा 20वे संमेलन हे पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे. नेक्स्ट, पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच खालीलपैकी कोणत्या शहरात संपन्न झाला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भुवनेश्वर. ओडिशामधल्या भुवनेश्वर शहरामध्ये पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच म्हणजे काल 27 नोव्हेंबर या दिवशी संपन्न झालेला आहे. ही स्पर्धा म्हणजे 2018 पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धा भुवनेश्वर म्हणजे ओडिशामध्ये जे भुवनेश्वर आहे त्या भुवनेश्वर या शहरामध्ये 28 नोव्हेंबर म्हणजे आजपासून 28 नोव्हेंबरपासून ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे किंवा पार पाडली जाणार आहे. आणि या उद्घाटन या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच भुवनेश्वर या शहरामध्ये संपन्न झालेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भुवनेश्वर.